राहायच्या या खासेल्या अपडेट एक तुमकां सगळ्यांक येवकार. खुबश्यो घडामोडी घडल्यात गोंयभर. कितें चल्लां, कशें चल्लां, गोंयभरच्यान आमचे रिपोर्टर आमकां जॉयन जातात. हांव सगळ्यांत पयलीं वता आमचो चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार. लौकीक, कितें आहा पणजेचे अपडेट, तिसवाडीचे अपडेट आनी म्हाका दिसता राजकीय अपडेटय बी. सो वॉट इज गोईंग ऑन? ओके प्रमोद, वन बाय वन सगळे सांगत होता. तिसवाडीचे अपडेट, कालपर्यंत 218 केसी असल्यो एन्टायर तिसवाडी, 3 ह्या सेंटरा धरून. आयज पणजेच्यो 4 आहा, मागीर ते भायर म्हाका दुसऱ्यो मेळना, पण 230 वयर पावपाक जाय. त्यो आल्तिनूतली काल तो भुरगो मेल्लो 29 वर्सांचो, त्या जाग्या वयली ती जागा कॉर्डन करून 112 सॅम्पलां घेतलेली, त्याचो रिपोर्ट अजून येवपाचो आहा. नॉर्मल हितून 4 दीस तरी लागता, सो फाल्यां परवा पर्यंत रिपोर्ट मेळपाक शकता. दुसरे श्यामाप्रसाद स्टेडियम जे कोविड केअर सेंटर केलं सुमार 400 बेडांचे, ते फंक्शनान जाले, थंय लोक येवपाक लागले रावपाक, जे एसिम्टोमॅटीक आहा. दुसरे पॉलिटिकल मातशी एकूच सांगता, काल आमी डिस्कसूच केल्या ती पणजेन प्रेस कॉन्फरन्स घेवन, पणजेन रॉय आनी रितेश नायकाची एंट्री झाली बीजेपी, तितले तेजे वयर काय सांगना. हांव मेन वयता आयएमएचेर. आयएमएचे कालची जी राती लेट जी प्रेस नोट येयली, तितून तेंच्यांनी म्हटलं की डॉक्टर आयरा जी ट्रान्सफर केली थंयच्यान एमएस आसली ती कोविड हॉस्पिटलांत, ते तेंच्यानी ते बेजार आसले मातशे, ते म्हटलं बरोबर करू ना म्हणून, आनी तिका केला तिचे ज्युनियर हाडून त्या जाग्यार बशिला 8 वर्सां ज्युनियर. ते दुसरे वटेन तिका बरे पोजिशन तिका एटलिस्ट थंयच्यान ट्रान्सफर करताले त्याच लेवलच्या पोजिशनाची दुसरे कडेन दवरपाक जाय आसली अशी तेंची आसली. तितून ते आनी सांगता की कोविड हॉस्पिटलांनी जी डेथ वाडल्या, 60 वयर आता डेथ, 66 सुमार पावली डेथ हे नंबर. तेंच्यांनी 2 गजाली आय एम एन मेन्शन केल्या आपल्या हितून, की सिनियर एक्सपर्ट जे डिफरंट सुपर स्पेशलिटी हँडल करता ते नाशिल्ल्यान, आणि दुसरी गजल सिटी स्कॅन वा एम आर आय स्कॅन सारख्यो फेसिलिटी कोविड हॉस्पिटलात नाशिल्ल्यान ह्यो गजाली जाता असे त्यांचे म्हणणे हा. त्यांच्यानी आणि सजेस्टू केला त्याच्या पुढे होऊन, ते फक्त एलिगेशन करून राहना. आय एम ए म्हणतात की 250 बेडेड कोविड हॉस्पिटल ब्लॉक हो जीएमसीनूच करपाचो म्हणतात ते. जीएमसीची जी प्रिमायस आहे तितूनच थोडे गजाली जायले, सायडीन काढून थोडे वाढ झाले, शिफ्ट करून ते 250 बेडेड कोविड हॉस्पिटल ब्लॉक करपाचो, म्हणजे मडगावच्यांनी कोविड हॉस्पिटल असे दवरप ना. ते केले उपरांत हांगासर बरे तरेन लॉजिस्टिकली बरे तरेन मॅनेजमेंट करपाक मेळटलो. डॉक्टरांक स्प्लीट जावपाची गरज ना, थोडे जीएमसीन काम करतात, थोडे मडगांव काम करतात, अशें करपाची गरज पडची ना. डॉक्टर जीएमसीन उरतले, एकेकडे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर उरतले, आनी गरज आहा तांकां तो ब्लॉक आनी नॉर्मल हॉस्पिटल हितून मूव करपाक मेळटले. फुडें म्हणटा ते कोवीड जे एसआय हॉस्पिटल आहा तेका केअर सेंटरान वीथ ऑक्सिजन फेसिलिटी, वेंटिलेटर फेसिलिटी, आणि जे नॉर्मल एमबीबीएस डॉक्टर हँडल करतले, म्हणजे चढ सिरियस ना पण सिम्टोमॅटिक आहात त्यो केसी ते हँडल करपाक जातात. त्याच्या फुडें सांगता देऊन की हे सिम्टोमॅटिक आणि मायल्ड सिम्टम आशिल्ल्या पेशंटांक होम आयसोलेशन करता असताना आयएमएचे डॉक्टरांक कामाक लावपाक जाता म्हणतात ते. टेलिफोनिकली ते जे ट्रॅक दवरपाक शकतात, ते घरा आहात, कसे आहात, किती गरज आहात त्याचे, जाल्यार जर ते कोविड केअर सेंटर, प्रायमरी कोविड केअर सेंटरांनी येतले जाल्यार नर्सिंग स्टाफ तेंकां मॅनेज करपाक शकता, असे वर्कआउट करपाक शकता. दुसरे ते आनी फुडें येऊन सजेस्ट करता, अशी खूप पयली गजाली जावपाक लागली. आता मार्च एप्रील मे जून जुलय सोपलो, 4 महिने जाले सारखे कोविडातल्यान. त्याच्या उपरांत आता हे आयएमएन सजेस्ट केला, हे गव्हर्नमेंट आउटेजन पयली येवपाक जाय आसले, की डॉक्टर्स, गव्हर्नमेंट डॉक्टर्स आणि प्रायव्हेट डॉक्टरांची कमिटी करून, ते म्हणजे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आम्ही फायनलाईज करपाक जाय म्हणतात, ती कमिटी करची म्हणून गव्हर्नमेंटाकडे तेंच्यांनी मागला. म्हणजे ट्रीटमेंट प्रोटोकॉल हांगासले परिस्थितीनुसार, म्हणजे गोयचे डॉक्टर सगळे, गोयांत काम करपी डॉक्टर हांगासले परिस्थितीनुसार ते प्रोटोकॉल्स आपल्याक जाय तशें ठरोवपाक जाता. आता तेंच्यांनी मागणी केला, गव्हर्नमेंटाच्या वटेन एक्च्युली खूप पयली स्टेप्स घेवपाक जाय. थँक्स अलॉट लोकेक. म्हाका दिसता सगळ्यांत पहिली गजाल जी आसा ती म्हळ्यार डेथ ड्यू टू कोमॉर्बिडिटीज. आम्ही सदां म्हणताले की कोमॉर्बिडिटीजांक ट्रीट करपी फॅसिलिटीज ईएसआय हॉस्पिटलां भितर जाय म्हणून, जे आज आयएमएन सांगले. सो कोण सांगपाक आणि ते करपाक सरकार राविल्ले म्हाका खबर ना, पण ताका लागून कितली जणांनी जीव वगडावचो पडलो, आय थिंक दॅट इज द मेन क्वेश्चन. आणि इतली असंवेदनशीलता कित्याक, म्हाका दिसता हो प्रश्न प्रत्येकाच्या मनात असा. कारण सगळे जण सांगताले की को मॉर्बिडिटीज म्हणून काय फायदो ना. थंय को मॉर्बिडिटीज ट्रीट करपा खातीर उपकरणां जावं, इक्विपमेंट, सगळी गजाली असपाक जाय, दोतोर असपाक जाय, जे इतले दीस केले ना. आणि आता आयएमएन सुद्धा म्हणा की जो चड दिसता आकडो मरणाचो तो ह्या कारणा खातीर म्हणून. हांव थंयच्यान मुखार वता. आमच्या बरोबर सावयो डायस आहा मडगांव सावन. किती मडगावची परिस्थिती, ईएसआय हॉस्पिटलची परिस्थिती, साष्टीची परिस्थिती?
सर 4 दिवस पहिले सर मारगाव खारेबांधार एक बेगर त्याची बॉडी मेली डाईट. तर आज 4 दिवसांनी सर त्याचा रिपोर्ट येला आणि ही टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर कोविड. तर तसेच आज आमचं काँग्रेसचं ब्लॉक प्रेसिडेंट गोपाल आणि आज एक प्रेस नोट काढला आणि त्याने गव्हर्नमेंट अनेक पाठी मागला. हे जे बेगर्स मळगाव भोवतात तसे फातोड्डा एचजीपीडी ग्राउंडाचेर बी आज आणि टेंट घालून राहतात त्यांचेर ऍक्शन घेऊचे म्हणून. म्हटलं म्हणजे गव्हर्नमेंट इज निग्लेक्टिंग दिस इश्यू आणि ते आता बेगर्स पॉझिटिव्ह जावपा लागले. सो इट कॅन स्प्रेड टू अदर थिंग्स बिकॉज ते चडशे मार्केटान बी लोकां मदीच्यान भोंवतात. तसेच ओवर मार्केट सर्कलावर सर न्हू त्यांना गाडी पार्क केला थिंग ते लोकांना पैसे मागतात अँड देअर इज चान्सीस ऑफ अदर्स गेटिंग इन्फेक्टेड. तर तसे काल आम्ही वेल्यू वाड्यावर सांगलेले की कंटेनमेंट झोन करपाक हे केला म्हणून कलेक्टरान. तर थिंग काल 27 टेस्ट केले तिथलं आयज एक पॉझिटिव्ह मिळला. सर तसे आयज ताणी 20 टेस्ट केला त्याचे रिपोर्ट आमकां फाल्यां मेळतलो. सर आम्ही पहिला सर मारगाव मार्केटान जावं जायती शॉपां जायती एस्टॅब्लिशमेंट इवन हॉस्पिटल बंद केलं पण लोकां मध्ये सर अजून तो येना बाबा सोशल डिस्टन्सिंग फॉलो करपाक. सर आज एक नॅशनलायज बँका मुखल्यान एक इन्सिडंट झाला सर लोक सारखं गर्दी घालपाक लागले आणि मडगावसून पोलिसांक आपोवपाक पडले त्यांना प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग फॉलो कर म्हणून सांगपाक. तर लोकां मध्ये अजून येना जेन्ना काल आमकां मडगांव 22 केसी मेळ्ळो तरी पूण लोकांक सर हांगा भिरांत अशी ना म्हणजे लायक सोशल डिस्टन्सिंग फॉलो करपाक म्हणजे पोलीस येत म्हणून तेणी मागीर सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून डायरेक्टली मागीर तेणी तेणी आपले कितें आसलें तें काम बँकान वचून अजून सिरियसनेस दिसना सिरियस दिसता सर. तशेंच राय आयज 2 केसी मेळ्ळ्या सर एक ट्रॅव्हलर जो बेलगांवसून येयल्लो तशेंच एक सर इज अ वर्कर हू इज वर्किंग इन सिप्ला कंपनी इन बेर्ना. तर तशेंच मडगांवकारा मदीं जायतो हें आसा सर लायक एक हें आसा गव्हर्मेंटाचें की तेणी डॉक्टर आयरा एका सडनली हे पोस्टा वयली निकळायली म्हण. तर ते मागता म्हणजे गव्हर्नमेंटान अशें एक्शन घेवपाक जाय नासलें कित्याक डॉक्टर आयरा वॉज एट अ डुईंग हर बेस्ट. येस सर थँक्स थँक्स अ लॉट सावयो. हांव थंयच्यान आतां फोणें वता आनी फोणें म्हाका दिसता मेजर घडणुको घडल्यात आज. विवेक कितें आहा म्हाका दिसता फोणेचो एक्सिडेंट जो जाला इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या गाडयेचो तो रॉय आनी रवी नायकाचे पक्षांतर आनी कोवीड आनी पावसाची जर अपडेट आसा ती बी वॉट इज हॅपनिंग इन पोंडा. प्रमोद आयज दनपारा एक मेजर एक्सिडेंट जालो पोरी एक सादारण पावणे दोनांक सुमार एक लायटीची गाडी म्हणजे ट्रक त्यांचो जवळ जवळ नो पोल घेऊन आणि जवळ जवळ 9 जण आशिले गाडयेचेर म्हणल्यार 6 जण जे आशिले ते फाटल्यान आशिले आणि ड्रायव्हरा वांगडा 2 जण फुडें बशिले फुडें ट्रकान आणि अकस्मात कितें जालें खबर ना. जर ब्रेकाचो तर हे कळटा मार्क आसा रस्त्यार पण बोरी सर्कला कडेन म्हणटा एक रोड शिरोडा वता आणि एक मडगांव वता थंयच तो टर्टल जावन म्हणल्यार परतो पडलो आणि ते 6 जण म्हाका दिसता सकयल पोना उरलेटा एरिया पण भितर 3 जणांक ऑन द स्पॉट थंयच मरण आयले ते चिड्डेल्यान पोना आणि टायर सगळे वयर आशिले ट्रकाचे आणि उरिल्ल्यांक आता जीएमसीन शिफ्ट केल्ले आसा. 3 जण तरी मात्र क्रिटिकल सिरियस आसा तेंकां आयडीच्यान डायरेक्ट थंय व्हेले आणि ड्रायव्हर आणि बाकी 2 जण आहात ते मायनर इंजुरी जावन ते आसा. हे सगळे मार्सेलान वयताले फातोड्डा टू मार्सेल आणि पोल हे ते घेऊन वयताले. लोक थंय पावले सगळ्यांनी हे तेंकां वाचोवपाक म्हणजे गाडी उखलपाक बीन खूप प्रयत्न केले पण ती ट्रक आशिल्ल्या कारणान लोकांकडे कांयच हे जालें ना आणि ते थंयच बाबडे थंय पोना उरून ते मेले. दुसरे म्हणल्यार थंयचे गांवचे पंच आणि हे ते उलयतात आता की हे सर्कल जे आहा ते खूप डेंजर आहा हांगा जवळ जवळ 40-50 एक्सिडेंट झाल्यात आणि हे सर्कल बारीक करपा लागून खूप गव्हर्नमेंटा कडे निवेदन बीन केले हेच्या पहिली पण ते अजून कांयच लक्षात घेऊ ना आणि हे व्हडले सर्कल असल्या कारणान गाडयो भायल्यान टर्न मारता आणि अकस्मात ती परती पडटा आणि अशे हांगा जायते एक्सिडेंट हेच्या पहिली जाल्या म्हणून. दुसरी गजाल प्रमोद आता आम्ही म्हणटाले कोविडाचेर जे आता काल गोविंदान म्हणलेले आयज तेणे एक बायट दिले तितून सांगला की जे कोविड पेशंट म्हणून जे हितूर कोविड केअर सेंटरान येतात तेंकां भायले जेवण ते फॅमिलीचे दितात पण हे पेशंट आहात ते डस्टबिनान जेवण उडयनात तर बेसिनान किंवा टॉयलेटान उडयतात आणि हे सगळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी सोडून वागतात म्हणल्यार गव्हर्नमेंट करतले क्लीन अशें जावपाक जायना. प्रत्येकान आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेवन कोविड केअर सेंटरान आपण बरो जावपाक आयला तर आपण 5 स्टारान येऊ ना हेची दखल घेवपाक जाय प्रत्येकान म्हणून. इवन रातचे ते टॉयलेटीन उठता भोंवता तेन्ना काही असे पेशंट आहात ते कपडे सारखे घालिनात
एक कॉलिडर असल्या कारणान थंय फिमेल्स तांकां दुसरी टॉयलेट आसा, पण एक कडेन खंय तरी मेस येता आनी ते पळोवपाक बरें दिसना म्हणून अश्यो जायत्यो कंप्लेनी हांकां येता म्हणून थ्रू नर्सिसा कडल्यान पावतात म्हणून तेंचे कडेन. सो हांकां एक तेणें सांगला की वेवस्थीत तेणें वागचें म्हणून. थंय आनी एक गजाल नोटीस केली प्रमोद, समजा एक कोवीड सपत्र आपल्याक टेस्ट करपाक जाय आणि जाल्यार तू समज आयडीन येता जाल्यार दोतोर विचारता तुका कितें सिमटम्स आसा, ना म्हणटा, ना म्हणटा जाल्यार तूं वचोन पयलीं डेप्युटी कलेक्टर वचोन 2000 रुपया भरून यो आनी मागीर टेस्ट कर, मागीर तुका आमी सर्टिफिकेट दिता म्हणून. सो असो प्रकार जाला. एक मनशान सांगले आपलो भाव पॉझिटिव्ह मेळा, सो आपल्याक चेक करपाक जाय. तुका कित्याक चेक करना, आपल्याक ऑफिसान खंय कामां वयता थंय सर्टिफिकेट दाखोवपाक जाय म्हणून आपूण नेगेटिव्ह म्हणून. जाल्यार म्हणटा तूं डेप्युटी कलेक्टर 2000 भर आनी मागीर तूं टेस्ट कर, मागीर तुका सर्टिफिकेट दिता म्हणून. असो एक प्रकार प्रमोद आतां सद्या आयकूंक येता. सेम सेम गजाल ही आमी जी म्हणटाले की फॅमिली मेंबराक सुद्दां आतां कॉन्टॅक्ट ट्रेसींग करना आनी टेस्ट करना, फॅमिली मेंबराक सुद्दां सिमटम्स जर आयली जाल्यारच टेस्ट करतले अशी एक नवीन गजाल सरकारान सोदून काढल्या. आणि आता तर हे ताज्या मुखार पावला, जर तुझो भाव सुद्दां जर टेस्ट झाला पॉझिटिव्ह आणि तुका जर टेस्ट करून घेऊपा जाय जाल्यार सुद्दां वचून 2000 रुपया भर पेड टेस्ट कर आणि मागीर तुका पळोवया. हे इतल्याचेर नाटक पावला, अजून पर्यंत टेस्टिंग प्रायव्हेट सेक्टरा खातीर ओपन करनात, हे टेस्टिंग इतली क्लोज्ड दवरून आणि त्या टेस्टिंगाचो असो बिझनेस करून कोणाची बॉल्स भरतात, म्हाका दिसता अशी विचारपाची पाळी आयल्या. आता थँक्स अ लॉट विवेक, हांव थंयच्यान वास्को वता. विक्रम आसा आमचे, विक्रम कितें वास्कोची अपडेट? सर वास्कोची अपडेट म्हणजे आज सुद्धा आमचे वास्कोच्या 2 मनीस हॅव सकम टू द आणि इट इज नॉट अ व्हेरी गुड साईन, कित्याक ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट डे 2-3 असे लोक मरत असा आणि द क्वेश्चन इज कमिंग बॅक टू द सेम थिंग, म्हणजे जे ताका प्रायमरी एलिमेंट असा तातून तो मनीस मरता, डिक्लेअर जाताना तो कोविड डेथ दाखयता. आणि आता सर असो एक डिमांड येऊ लागला की आता जो आता 67 इयर ओल्ड मनीस आशिल्लो तो आता जो उदयवाडीन रावतालो ताजी एक रिक्षा आशिल्ली आणि ताणें जे पॅन्डेमिक चालू झाले त्यांनाच्या ताणें रिक्षा बंद करून दवरली आणि ताजे बायल एक महिन्या पयली मेली म्हणून तिच्या श्राद्धाच्या फंक्शना खातीर मार्केटान एक दिसा खातीर गेल्लो आणि जेव्हा ताका जोर आयला ताका चिखले हॉस्पिटल व्हरून थंयच्यान जीएमसीन व्हेलो आणि जीएमसीन ताका डायबिटीस आणि प्रेशराचे इश्यू आसले म्हणून व्हेल्लो, पण मागीर ताका थंयच्यान टेस्ट करून तांच्यानी ESI शिफ्ट केलो आणि ताका ते व्हेंटिलेटर दवरून तो एक्सपायर झालो. आता घरातले लोक म्हणतात की ताजे ताजे एलिमेंट थंय चुकले काय आणि बिकॉज ही वॉज फिट अँड फाईन. आणि आता सध्या फ्रॉम पीपल प्रत्येक कोमॉर्बिड म्हणतात, बट दॅट कोमॉर्बिड किती असा ते पब्लिक करचे, म्हणजे मनशाचे डायबिटीसा खातीर मेला, प्रेशरा खातीर मेला, वॉट इज द स्टडी डन, वॉट इज द डायग्नोसीस डन, हे पब्लिक करचे अशी मागणी असा. दुसरी गजाल म्हणतात की आज आम्ही कुट्टाळे पंचायतीन सर एक इन्सिडेंट झालो की आता ती एक पंचायत जी असा सोमार मेरेन बंद दवरची पडली, कित्याक एक विजिटींग गव्हर्नमेंट विजिटींग जे ऑफिसर आशिल्लो ही हॅड डेव्हलप सिमटम्स, तो सिमटम्स डेव्हलप जातकर तो टेस्टिंगाक गेलो आणि टेस्टिंगाचो रिझल्ट ताका 4 दीस लागले येऊपाक आणि प्रॉबेब्ली ही थॉट की आपल्याक 2-3 दीस झाले मेसेज येऊ ना, सो ही थॉट ही वॉज पॉझिटिव्ह आणि तो पंचायतीन गेलो आणि पंचायतीन वचून ही इंटरॅक्टेड विथ ऑल दी स्टाफ अँड ऑल दॅट आणि ताजे मागीर त्यो फायल्यो बिल्यो एक्सचेंज झाल्यो आणि दुसरे दिसा तांकां कळ्ळें की तो पॉझिटिव्ह झाला म्हणून. आतां कुट्टाळे पंचायतीन असो बोवाळ पडला की गव्हर्नमेंट जो एक विजिटींग फॅकल्टी असा इफ ही इज बिहेविंग म्हणजे इन सच अ मॅनर वेन ही हॅज टेस्टेड हिमसेल्फ तो स्वतः रिझल्ट येवचे पयली गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान वता आणि तांकां लागून थंय आता सर आता एक तांचो स्टाफ तर कन्फर्म पॉझिटिव्ह असा आणि 3 लोकांनी टेस्ट अजूनही अनक्लिअर असा. तांचे हेही म्हणणे असा की ते मदीं आणि एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलात गेले, बट थंय तांकां सांगले तुम्ही 4 दीस रावचे पडटले, तुमकां सिमटम बी डेव्हलप जावचे पडटले, वी हॅव टू गीव टायम फॉर द व्हायरस असे सांगून तांकां डिले केले. फायनली दे गॉट देअर सेल्फ टेस्टेड, सो द फायनल रिझल्ट ऑफ दीस स्टाफ विल कम ऑन मंडे आणि ताका लागून ते रिस्क घेवपाक सोदना म्हणून तांच्यानी हे सद्याक बंद करून दवरले असा. तिसरी गजाल म्हणतात ती हांगा आमकां आयकूंक येतात ती आतां मांगूर कंटेनमेंट झोन जे आसा थंय जे अंगणवाडी सेंटर आसा तांकां थंय आतां ते जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तांचे हेड ऑफ डिपार्टमेंट आसा दे आर टेकिंग अ लेटर ऑफ अंडरटेकिंग फ्रॉम देम की तुमकां आमी जे सांगता ते तुमी करचे पडटले आनी तुमकां वॉलंटियर जावचे पडटले आनी तुमकां जे एसेन्शियल सप्लायज आसा देट यू वील हॅव टू गो पर्सनली टू द एरिया. सो आतां कितें ते लोक जे आसा तांकां कामाक लागून तांच्यानी अंडरटेकिंग दिल्लें आसा, पूण तांचें म्हणणें कितें आसा की वी आर विलींग टू गीव द अंडरटेकिंग, वी आर डुईंग एवरीथींग, पूण आमची सेक्युरिटी कोण पळयतलो? गव्हर्नमेंट हॅज टेकन अ लेटर स्टेईंग फ्रॉम देम की देट वी वील बी वर्किंग एट अवर ओन रिस्क. तांचें म्हणणें आसा सर आमकां मास्क दिवंक ना, ग्लावज दिवंक ना, शिल्ड दिवंक ना, पीपी दिवंक ना,
बट दे आर एक्सपेक्टिंग दॅट वी गो इन टू द कंटेनमेंट झोन. हु इज गोइंग टू टेक अ रिस्क ऑफ आवर लाईफ. तो सध्या सर अशी परिस्थिती झाली की आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड की कितें चालू आसा म्हणून कित्याक आमकां जे वाचपून रिपोर्ट सगळे येतात दॅट ऑल दीस इज शोईंग दॅट समवेअर द ऍडमिनिस्ट्रेशन इज म्हणजे खंय तरी लक्ष ना जावं समवेअर देर इज अ फॉल्ट विच हॅज टू बी रेक्टिफाईड. या थँक्स अ लॉट विक्रम. परत तोच मुद्दो हा दोन गजाली. एक कोमॉर्बिड कंडिशन्स ट्रीट करपा भितर येसाय भितर जाय तशी सुविधा नाशिल्ल्यान डेथ्स वाढल्यात. आणि दुसरी इम्पॉर्टंट गजाल अजून पर्यंत टेस्ट करतगीर रिझल्ट येवपाक 4 दीस लागतात. कित्याक टेस्टिंग कमी केलें सगळें कमी केलें तरीकय हो प्रकार कित्याक म्हाका दिसता ही दिसान दीस परिस्थिती गंभीर जायत चालल्या. केसी वाडटात पण आमचे इन्फ्रास्ट्रक्चर सायमल्टेनियसली जाय तशें रॅम्प अप जायना. आय थिंक दीस इज एम्पली क्लियर राईट नाव. आणि हातूंतल्यान लोकांचे जीव वतले ती परिस्थिती ऑलरेडी आयल्या आनीक ती वायट करची न्ही. हांव थंयच्यान म्हापशां वतां. श्याम सुंदर फट्टे आसा आमचे बरोबर. श्याम, किती आहे म्हापशेची बार्देजाची अपडेट? प्रमोद, आज मातशे देवल्या म्हणजे म्हापशान आज 5 केशी झाल्यात. एक करासवाड्यात, 2 शेटये वाड्यात, 1 हंसाबाड, 1 शेळपे. मागीर शिवोले 3 केशी झाल्या वेर्ला काणकां. मागीर कुलवाळे 12 केशी झाल्या. आणि ह्यो कॉन्टॅक्ट टू केटीसीचे केटीसी ड्रायव्हर. मागीर 5 लेबर हे पहिले सांगलेले आम्ही लँडमार्काची हे जे वर्क असा ते वाढत वयते म्हणून 5 लँडमार्काचे लेबर. मागीर कामुर्ले 2 हे लेबरच आहात. मागीर पूर्वी 5 केशी झाल्या. भितर सालय 1, बिठोणा 2, आर्त परपुरी 2, कांदोले काय ना, हळदोणचे रिपोर्ट मिळवू ना. दुसरं एक प्रमोद, काल पावस पडलो, उदक भरलेलं आहे. आयच उदकाची लेवल सगळी देवली हा, उदक पडला. पण काल जेव्हा उदक भरले त्यांना थोड्या घरांनी चढशा वचक ना, थोड्या गेले. पण शेतांनी उदक भरलेले आहे आणि चिखले कोलवाळे म्हणतात थंयसर एक बांध फुटलो. शेतान सगळं उदक शेतान भरला. आयज मागीर WRD, मागीर पंचायत आणि अग्रिकल्चर यांच्यानी वचून इन्स्पेक्शन केलं. आणि त्या शेतकऱ्यांची मागणी हा की तो बेगीनच्या बेगीन बांधचो गव्हर्नमेंटान, ना जाल्यार ते शेतां सगळे आमची इथे केल्ले मेहनतीचे उदक वयतले. दुसरे आणि एक प्रमोद सांगपाचे म्हणजे सरकारचे खात्यांचे जे अनावधी कारभार चालला पळय त्याचे सांगपाचे म्हणजे सिव्हिल सप्लायचे जर उलयता असताना आज तारीख 6 आणि 22 तारीख 14 आणि जो कोठा लोकांना घेऊन जाव सध्या गव्हर्नमेंटचा रेग्युलर कोठा आणि त्याचबरोबर फ्री कोठा हे दोन्ही कोठा येतात. पण आज 6 तारीख झाली तरी जो वेगवेगळ्या शॉपां आहात त्यांना त्यांची परमिटा जाऊ ना आणि अजून कोठा घेऊ ना त्यांच्यानी. जर विचारले सिव्हिल सप्लाय झाल्या ते म्हणतात ना तुमची परमिटा जाऊ ना कित्याक जो वास्को माल असा पण लेबर ना. पण डेफिनेटली चवथ असून सुद्धा सिव्हिल सप्लायचे गुदाम आणि दुकाना अजून पर्यंत रिकामी ही परिस्थिती असा. थँक्स थँक्स अ लॉट. हा थंच्यान वता गुडचडे सांगे केपे. मयूर असा आमचे बरोबर. मयूर, किती अपडेट आणि पावसाची परिस्थिती किती आहे? प्रमोद, कुडचड्यार केसीस मातशी वाढली असा. दिसाक 5-5 केसीस वाढतात. आता ऐकवेल त्या प्रमाणे कुडचड्या एक शळवण केस असा. असोल्डा, शळवणा आणि काकोडा ही MRF कंपनी काम करताले ते केस झालेले असतात. तसेच 2 केसीस पंगिरवाळ, कुडचडे, ते खंय बेळगाव 15 दीस रावपाक गेल्ली फॅमिली, ती रिटर्न येयली आणि ती थंय चेक केली आणि तिका पॉझिटिव्ह मेळ्ळे. म्हणजे ते ऑलरेडी थंय व्हेल्यात, सेंटरा व्हेल्यात. तसेच पंचवाडी 3 केसीस मेळिल्ले असतात. केपे पळोवपाक गेल्यार केप्यां रिवणा 2 केसीस, जे MRF कंपनी काम करताले. एक जांबावली तो वेर्णा काम करतालो. एक कोटमी तो पुलीस कॉन्स्टेबल. दोग जण केप्यां जे GMC कॉन्टेक्ट झाली ते लास्ट टायम सांगले आम्ही, त्यांची कॉन्टेक्ट आले ते दोग जण असतात. तसेच 38 सॅम्पल्स वेले असतात. मेन सांगपा म्हणजे सांगे केसी भितर सांगे आम्ही लास्ट टायम सांगलेले एक केस एक एकटो मनीस ऍडमिट झाला, तो एक्सपायर्ड झाला 23 तारखे आणि 12 दीस एक्सपायर्ड मरण झाले सगळे. आणि 12 दिसांनी जो रिपोर्ट येयला त्या रिपोर्ट पॉझिटिव्ह येयला.
त्या पॉझिटिव्ह येले म्हणून सगळ्या बळी झाली आणि काही लोकांना चेकिंगा गेले तिथून भीतले 14 केसी पॉझिटिव्ह मेळ्यो आणि तरी पसून अजून 63 केसीस वेले असतात तिघी गावच्यो. मेन म्हणल्यार हे सगळे मुस्लिम वाडा सांगे आणि मुस्लिम वाडा सगळे सॅनिटायज केलेले असा ऑलरेडी. तरी पसून एक पॅनिक सिच्युएशन झाले असा की त्या मरणाक खूप जण गेलेले असलेले ते किती जाईत काय जाईत काय खबर ना अशी म्हणून पॅनिक सिच्युएशन असा. तशी डेप्युटी कलेक्टर सांगे इथू एक गुरपेचो एक पॉझिटिव्ह मेळला जाता स्टाफ तिंका चेक केले जाता. तसेच मामलेदार ऑफिसर एक मेळा हे सुमारे 90 केसीस मेळलेले असतात. आणि प्रमोद सांगपाक म्हणल्यार जेंका फार्मागुडी ऍडमिट केल्या म्हणतात तेंका प्रॉपर फूड मेळना जेवण सारखी मेळना म्हणतात. तेजी रिपोर्ट त्यांनी ऑलरेडी दिले असा आणि तेणी ते सांगता घरा कडेन किती आमकां एक जेवण ते सारखे दिया चाय सारखी दिना म्हणतात उदक गरम मेळना अशें तेंगी कंप्लेन जेंका घरा कडेन तेणी फोन करून सांगला म्हणून तेंका सांगता ते घरा कडच्यान ते हाडला म्हण आमकां. प्रमोद या थँक्स अ लॉट मयूर. हांव थंयच्यान वता विनायका म्हऱ्याक दिवचल आणि साखळेची अपडेट घेऊया. किया विनायक कोविडाची अपडेट पावसाची अपडेट. सर पावसाची अपडेट म्हणत जाल्यार किहारीचे उदक सोडल्या उपरांत सान उदक वाडलेले. थंयसरले जे भुमिका टेम्पल जे आहा तितून उदक गेल्ले आणि थंयसरल्या लागच्या दोन घरांनी उदक गेल्ले. पूण आयज सकाळच्यान पावसान मातसो विसव घेतला सो ते उदक देवलेले आसा आणि आता थंय कंडिशन सध्या बरी आसा. सर कोविड केसीस हांव आयज एन्टायर बिचोळ तालुक्याचे कोविड केसीस कॉन्स्टिट्युएंसी वायज सांगता म्हणजे विलेजीस वायज म्हाका मेळले आसा ते सांगता. सध्या पहिले हांव मयम कॉन्स्टिट्युएंसी घेता तितून सर्वण विलेजीन सध्या दोन ऍक्टिव्ह केसीस आसा. मावळिंग्यान एक ऍक्टिव्ह केसीस आसा. कारापूर तिस्कार चार ऍक्टिव्ह केसीस आसा. पिळगावान चार केसीस ऍक्टिव्ह आसा. शिरगावान तीन केसीस ऍक्टिव्ह आसा. हातूंतले 8 ऍक्टिव्ह केसीस आसा आणि एक डिसीज झालेलो आसा. कुडचिऱ्यान एक केसीस आसा आणि भावकय मय हांगासर एक केस आसा. सर तशेंच सर साखळे कॉन्स्टिट्युएंसी जर पळयत जाल्यार आमी देसाय नगरान सध्या ऍक्टिव्ह केसीस 3 आसा आणि एक डिसीज झालेली आसा. गोकुळवाडी साखळेन 7 ऍक्टिव्ह केसीस आसा. हावजींग बोर्ड साखळे हांगासर 3 ऍक्टिव्ह केसीस आसा. आमोणे साखळे 1 ऍक्टिव्ह केसीस आसा. विड्डे सध्या 6 ऍक्टिव्ह केसीस आसा आणि एक डिसीज झालेलो आसा. पाळेन 4 ऍक्टिव्ह केसीस आसा. कुडण्या गावान 3 ऍक्टिव्ह केसीस आसा. हरवये 3 ऍक्टिव्ह केसीस आसा. सांखे मेन साखळे सिटीत 1 ऍक्टिव्ह केसीस आसा. सुर्ला हांगासर 6 ऍक्टिव्ह केसीस आसा. प्रतापनगर हरवळ्या हांगासर 8 ऍक्टिव्ह केसीस आसा आणि नावेली हांगासर 9 केसीस आसा. दिवचले जर धरले दिवचले मतदारसंघ जाल्यार साळान 1 ऍक्टिव्ह केस आसा. बोड्ड्या बिचोले बोड्ड्या जे एरिया आसा तितून 3 ऍक्टिव्ह केसीस आसा. मुस्लिम वाड्याचेर 6 ऍक्टिव्ह केसीस आसा. भायले पेटीन 3 ऍक्टिव्ह केसीस आसा. हाऊसिंग बोर्ड बिचोले हे 1 ऍक्टिव्ह केसीस आसा. वासुदेव नगर बिचोले हांगासर 1 ऍक्टिव्ह केस आसा. नानोड्यान 4 ऍक्टिव्ह केसीस मेळ्या. मेणकुऱ्या 1 ऍक्टिव्ह केसीस आणि अडवलपाल 1 ऍक्टिव्ह केसीस आसा. टोटल दिवचल तालुक्यान सर 99 ऍक्टिव्ह केसीस आसा आणि 4 डिसीज झालेले आसा. एक सांगपाची गजाल सर की ह्यो ऍक्टिव्ह केसीस विलेज वायज आमकां मेळ्यो खऱ्यो पण त्यांचे जर आम्ही जेव्हा ट्रेसिंग सोदता की बाबा कोणाक खंयसून गावला आसत कोण कंपनीन वयता आणि कोण वयता ती सर इन्फो अजून सारखी मेळना. जर ऑफिशियल दिवंक पावना का दिना का त्यांना सांगले गेले की दिवप ना हे खबर ना सर. सो ट्रेसिंग सोदप अजून डिफिकल्ट जाता सर. या थँक्स अ लॉट विनायक. हांव सत्तरी वता. कल्पेश आमच्या बरोबर. कल्पेश किती सत्तरीची अपडेट किती ऐकता ऑन ग्राउंड. सत्तरीची सर अपडेट सांगपाक म्हटल्यार सर आता हालिसराक म्हाका सर रिपोर्ट्स मेळपाक खूप प्रॉब्लेम जाता सर. ऍक्च्युली आम्ही ग्राउंड झिरो अपडेट्स कित्याक स्टार्ट केला तर आमच्या स्वतःच्या आमच्या रेफरन्सा खातीर आम्ही केसीस मागिना. गव्हर्नमेंटान जेव्हा ब्रिफिंग बंद केली त्यांना आम्ही ब्रिफिंग स्टार्ट केली. आम्ही लोकांना सारखे सांगता की खंयच्या वाटारांत कितले केसीस असतात त्यो. जर गव्हर्नमेंट लिपोवन दवरता जाल्यार कित्याक रिझनाक लागून लिपोवन दवरता हे म्हाका खबर ना. आणि एका बंदर पॅनिक सिच्युएशन लोकां भितर रोमर स्प्रेड जावन जाता तर हेका फुल्ली टोटली गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल असतो हे हांव सांगता. सर तुम्ही म्हणतात की 4 दीस लागतात रिपोर्ट घेऊन. हांगासर सर केसीस असा जो 8 दीस गेले असा. स्वतः पॉझिटिव्ह पेशंटाक हांवें फोन करून विचारले केन्ना तुवें टेस्ट केले तो म्हणटा आपला 8 दिसांनी रिपोर्टच येऊ नासलो म्हणटा. आणि जर पॉझिटिव्ह पेशंट मेळत जाल्यार 24 तास ते हांगच्यान पीक करपाक लागता. ही सर सध्या ऑन ग्राउंड परिस्थिती असा. सर सांगपाचे म्हटल्यार काल पयर पावसान सामकोच हांगासर धुमशाणा केली आणि तेतून खुबशा लोकांच्यो बागायती आणि खूप हजार लाखांनी सर म्हणू येतात अशी लुकसाण झाली असा. तितून काही मेजर घडामोडी घडलं सर. वापेचे मामलेदार असा त्यांची ट्रान्सफर झाली असा. वांते अडवय वाठारांत फाटले 3 दीस उदक ना ते लोक पावसाच्या उदकाचे दीस काढतात.
डेप्युटी कलेक्टराचा थंय रावपी एक अडवय वाठारांत रावपी डेप्युटी कलेक्टराचो भाव एक पॉझिटिव्ह मेळलेलो आसा. धाटवाडा कोरो कोबरा म्हणून एक आसा, थंयसर एक केस अशी झाली आसा लोकां भितर पॅनिक सिच्युएशन की बायल पॉझिटिव्ह मेळ्ळा पण त्याच्या घोवान ती जी मेसेज डिलीट केली आणि तो कोणाक सांगपाक तयार ना. सो बायल अडवय जो झाटये काजू कारखाना आसा त्या कारखान्यात कामाक वयता आणि सांगपाचे म्हटलं सर इतले दिस जावन धाटये काजू कारखान्यात अडवय येदे व्हडले कांड जावन अजून मेरेन तो कारखाना बंद जावंक ना हेची म्हाका दिसता सरपंच पंच कोण लोकल आहात त्यांच्यानी थंयसर थंयसर मातशी पळोवपाची गरज आसा. आणि एक म्हटलं सर रावण विलेज जो जी वाठार जो सील केलो थंय आयज हांव पर्सनली वचून लोकांनी म्हाका थंय आपयलो पर्सनली वचून मेळ्ळो लोकांचे अशें म्हणणें आसा आहा की जेन्ना तो वाठार सील केलो तेन्ना पेपर वर्क सर कांयच करूंक ना. थंयसर मामलेदार आयली, जॉयंट मामलेदार आयली, डेप्युटी कलेक्टर आयलो, पोलीस आयले आणि बॅरिकेड्स घाला म्हणून सांगले. थंयसर 16 केसीस आसले, 13 केसींक बॅरिकेड घातले आणि 3 केसी भायर दवरल्यो. प्रॉब्लेम कितें आला आयज बायचान्स सोडला पण प्रॉब्लेम असो आसा की कंपनीन जे भुरगे कामाक वयतात त्यांना सांगला की तुम्ही डी सील आहात नी, डी सीलचे नोटीस असा ते आमकां दाखय तरच आम्ही तुमकां जॉईन करून घेता कामा वेल्यान. थोड्या कडे असे परिस्थिती आले की तुमचो वार्ड जो वाठार आहा तो सील करूंकच नासलो, तुम्ही सील सर्टिफिकेट घेऊन या आणि डी सील सर्टिफिकेट घेऊन द्या, अदरवाईज तुम्ही जे 15 दीस जे फाटले ते 15-20 दिसा नी ते तुमकां तुमचे पेमेंट तुमचो कट करतलो असे असा. थंयसर आणि शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असे असा की गोरवां असा त्यांची लोक म्हणतात आपले ग्रोसरीज हाडून दिले गोरवां आपली उपाशी उरली कित्याक ते हायब्रीड काउस जे असा ते पॅकेट फुड्स काढल्या शिवाय ते जाय तितलं दूध दिना, दिसाक त्यांना 35-35 लिटर दूध मिळतं ते त्यांच्यानी असे वतून उडयले आपल्या आपल्या वाटारसून बाहेर वचून मिळणार म्हणून. आणि आता जर ते सोसायटीकडे वचून जर ते आपले किरे मिळवंक जाय म्हणून मागणी करतात जर सोसायटी त्यांना सांगता की सील केन्ना केला आणि डी सील केन्ना केला हे तुम्ही नोटीस घेऊन या म्हणतात तरच तुमकां सोसायटी कडल्यान किरे तरी विथ ऍप्लिकेशन करून किरे तरी मेळटले म्हणतात. पण त्यांच्या कडचं नोटीसच ना जाल्यार ते किरे सांगतले. आणि एक गजल म्हणून सांगपाचे म्हणजे पहिली सर किरे जातले की पहिली सर पेशंट मेळ्या उपरांत रोकडेच सॅनिटायझेशन जातले सत्तरी तालुक्यान. आता सर सॅनिटायझेशन अजिबात जायना, म्हाका खबर ना कित्याक लागून जायना ते पंच सरपंचाचे लक्ष ना, ऑथॉरिटीचे लक्ष ना, काय काय खबर ना. आणि लास्ट एक गजल हांव सांगता सत्तरी आमचे व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स आसात, इवन आता आय आय टी सारखो प्रोजेक्ट सर आमच्या सत्तरीन येवपाचो आसा पण सादे कोविड केअर सेंटर सर अजून मेरेन सत्तरीन जायना ही मातशी म्हाका लजेची गजल सांगता. सामकें ऍब्सोल्युटली करेक्ट की इतली दीस जाले तरी कोविड केअर सेंटर ना. आणि दुसरी गजल म्हणजे सरकार कितले घाळपणान ह्यो गजाली हँडल करता ताजी एक एक आमकां किस्से आयकुपाक मेळटा रिपोर्टरा कडच्यान गोंयभरच्यान. हांव मकबुला मऱ्या वता, पेडणेचे अपडेट घेऊया आणि मागीर काणकोण या. मकबूल किती हा पेडणेचे अपडेट क्विकली. सर पेडणेचे अपडेट म्हटल्यार सर काल सांजचे आम्ही लाईव्ह केल्या उपरांत सर 3 केस मेळ्या सर तळरणा हांगा. आता मेरेन 119 केसी आसा सर. आम्ही जेन्ना म्हणटा पावस पडटा आणि खंय तरी हिल कलॅप्स जातो आणि बोगदो कलॅप्स हे कोणतरी पहिलीच सर सांगता खंय बाबा हे नाजूक असा प्लेस थंयसर जाता म्हणून, पण हेचेर कोण लक्ष दिना. जेन्ना हे कॉलेज जाता त्यांना विजिट करून मागीर त्यांना हे सांगून काय अर्थ ना सर. सांगपाचे म्हटलं सर कोरगाव हांगा एक मदी वाट असा सर, शॉर्टकट वाट असा कोरगाव टू पेडणे, थंय आता डोंगर कोसळत असतात. ह्याचे सर गेले अनेक म्हणजे अनेक 2-3 वर्ष आले सर पंचायतीने हे विषय घालीत असतात थंय कॉलॅप्स जाता. आता रस्तो कॉलॅप्स झालेला असा सर, थंय कोणीच लक्ष दिना, खाली गुन्हे लावून दौरलेला असा सर. म्हणजे तुम्ही जेव्हा कॉलॅप्स जाता त्यांना येऊन तुम्ही थंयसर चौकशी करतात, जेव्हा तुमकां पहिलीच अलर्ट केलेले असता बाबा असे कॉलॅप्स जावपाची जागो असा आणि नाजूक असा त्यांना कोणीच हे करिना सर. आणि एक म्हटलं सर लायटीचे बिल इतले वाढलेले असा ज्यांच्या घराचे इन्कम 3,500 ते 4,000 जाता त्यांना आता 4,000-3,500 येलेले असा. त्यांच्यानी खावप किती कोरोनाच्या दिसांनी ही महामारी आयलेले असा आणि त्याच्या पाऊस आणि हे लाईट बिल लोकांनी जगप किती हे वडले प्रश्न असतात सर. डेफिनेटली मकबूल, व्हेरी व्हेरी जेन्युइन पॉइंट. काणकोण वता म्हणजे वेळ कमी उरला पण बबेश काणकोणचे अपडेट किती. प्रमोद बाब काल म्हणल्या केसी 18 आशिल्ल्यो, आज जाणी 2 केसी वाढल्या. प्रॉब्लेम तोच जाता आता तो आमच्या रिपोर्टरान सांगला पळय तो आमकां एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन मेळना खंयची केसी. पयली इन्फॉर्मेशन मेळटाले खंयची केसी किती ते इन्फॉर्मेशन मेळना, फक्त नंबर मेळा आज 2 केसी वाढल्या म्हणून. आणि एक गजाल मँगलोरच्यान 3 वेटर येयले एक हॉटेला हांगा 3 वेटर येयले पूण ते तीन वेटरान जेन्ना चॅक केले पळय एकलो तितू भितर पॉझिटिव्ह मेळ्ळो म्हणटा ते 3 जाण बरोबर येयले म्हणजे 3 जाण पॉझिटिव्ह जावपाचे चान्सीस आयले म्हणटकीर त्यांना रिटर्न धाडले येयले तसे रिटर्न धाडले. आणि दुसरी पावसाचे म्हणल्यार जी तळपण न्हंयच्या हुंवार येयले पळय 2009 त्याची पातळी भरपूर वाढलेली असा, उदक भरपूर वाढला. आगोंद जो बीच वर्ल्ड फेमस असा त्या बीचाचेर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असा.
थँक्स अ लॉट भूपेश, हा इथल्याचेर थांबता. म्हाका दिसता आमी परत त्याच मुद्द्यांचेर येतात. टेस्टिंगाचो काळ कोविड हॉस्पिटलां भितर कोमॉर्बिडिटी ट्रीट करपा खातीर सुविधा, आनी मेन गजाल इन्फॉर्मेशन. सरकार इन्फॉर्मेशन लिपोवपा वाट्याक जर लोकांक दिवपाक लागले जाल्यार चड फायदो जातलो. इतलेंच हांव सांगता, थांबता, म्हजो वेळ सारको सोंपला. पयत रावात प्रुडंट, नमस्कार.